दालचिनी जी आपण एक चटाक घेतली होती त्यातली अर्धा चटाक भाजून टाकायची आणि अर्धा चटाक कच्ची टाकायची. आता हे भाजून घेऊया आपण दालचिनी. त्यात थोडंसं तेल पण घालू. कच्चं भाजून घेतलं आहे, आता थोडंसं तेल घालून घेऊया त्याच्यामध्ये. तेल घातल्यानंतर पुन्हा त्याला भाजून घेऊया छानपैकी. आता काढून घेऊ. आपण जी मोठी विलायची एक चटाक घेतली त्यातली अर्धा चटाक कच्ची ठेवायची आणि अर्धा चटाक भाजून घ्यायची. आता ही मोठी विलायची छान मंदाचेवर भाजून घेऊ. विलायची भाजून छान अशी फुगली, आता आपण ती काढून घेऊ. एक चटाक चक्रीफूल घेतलं होतं त्यातला अर्धा चटाक कच्चा ठेवायचं आहे आणि अर्धा चटाक भाजून घेऊया. चक्रीफूल आता आपण भाजून घेऊया मंदाचेवर. छान कलर आलेला आहे आपल्या चक्रीफूलला, आता आपण काढून घेऊया. एक चटाक लवंग घेतल्या होत्या त्यातल्या अर्ध्या चटाक कच्चे टाकून द्यायच्यात आणि अर्ध्या चटाक भाजून घेऊ. अर्ध्या चटाक लवंग आपण आता भाजून घेऊया मंदाचेवर. लवंगा छान फुगल्यात, भाजून घेतल्यात चांगल्या, आता ते काढून घेऊया. एक चटाक काळे मिरे घेतले होते त्यातले अर्धा चटाक आपण कच्चे टाकू आणि अर्धा चटाक भाजून घेऊ. उरलेले अर्धा चटाक मिळे बारीक गॅसवर आपण भाजून घेऊया. तर मसाल्यासाठी काही पदार्थ आपण भाजून घेतलेत त्यातले काही पदार्थ आपण तळून घेऊया. त्यासाठी तेल गरम करून घेऊया. व्हिडिओ तुम्ही सगळा पूर्ण कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला कळेल कुठला पदार्थ किती भाजायचा, कुठला पदार्थ कच्चा ठेवायचा, म्हणजे तुमचा मसाला एकदम परफेक्ट होईल. तेल छान गरम झाले, आता आपण कांदा तळून घेऊया. कांदा असा फुलून वर आला पाहिजे, जास्त पण भाजायचं नाही, गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. असा गुलाबी छान रंग आला पाहिजे, मग काढून घ्यायचा कांदा. असा कांदा असा छान तळून झालेला आहे, असा छान लालसर तळून घ्यायचा. तेलात विलायची तळून घेऊया. विलायची अशी छान फुलून वर आलेली, अशी फुलून आल्यानंतर मग ती काढून घ्यायची. सुंठ टाकून तळून घेऊया. सुंठ अशी छान फुगून वर आली की समजायचं सुंठ छान तळून निघले, आणि मग ती फुगल्यानंतर काढून घ्यायची. आता हळकुंड तळून घेऊया. हळकुंडाला छान असा लाल कलर आलाय, असा लाल कलर आल्यावर काढून घ्यायचं. हे लाल रंगाचं फूल आता तळून घेऊया. ह्याच्यामुळं जो तिखट आहे ना आपलं काळा मसाला, त्याला घट्टपणा येतो, असं छान थिक असं तिखट आपलं बनतं. हे पटकन तेलात तळलं जातं, त्यामुळे लवकर लक्ष देऊन काढून घ्यायचं. दुसरं सुगंधी फूल आहे, त्यांनी तिखटाला काळ्या मसाल्याला छान असा सुगंध येतो. आणि हे सगळं तुम्ही मंदाचेवर भाजून घ्यायचं. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही, हे पण लवकर भाजून निघतं. व्यवस्थित पूर्ण भाजून झालं की काढून घ्यायचं. छान फुगलेलं आहे आपलं ते फूल, ते काढून घ्यायचं. आता दगडी फूल भाजून तळून घेऊया. हां, हे दगडी फूल आहे, हे पण लवकर फुलून येतं. मंदाचेवर तळून घ्यायचं हे सगळं. छान कलर आला आहे, काढून घ्यायचं ते. हां, तेजपत्ता आता तळून घेऊया आपण. असा छान लालसर कराला की तेजपत्ता काढून घ्यायचा. आता जवळजवळ हे राहिलेलं 1/4 किलो तेल असेल, ते सगळं तेल मिरची कुटताना पूर्ण काढून घ्यायचं आणि ते घेऊन सोबत जायचं. हेच तिखट कुटताना हे तेल वापरायचं. तेलामुळं तिखट छान मिळून येतं, त्यामुळं तेल टाकायचं. आता सगळं पूर्ण तेल काढल्यानंतर शेवटी राहिलेलं फक्त आपले दोन साहित्य, ते म्हणजे जिरे आणि मोहरी. तर मोहरी अर्धी छटाक आपण भाजून घेऊया. आता हे सगळं शेवटी भाजून घ्यायचं. त्याला तेल टाकायची गरज नाही आहे, कारण आपण कढईत आत्ताच तेल तळून घेतलेलं, त्यामुळे कढईला थोडं तेल असतं. त्यातच हे फक्त भाजून घ्यायचं. असा तडतड आवाज येऊन द्यायचा आणि नंतर मग मोहरी काढून घ्यायची. मोहरी जशी भाजून घेतली तसंच छान मंदाचेवर आता आपण जिरे पण भाजून घेऊ. जिरे भाजून घेऊया आपण आता बारीक गॅसवर. जिऱ्याचा छान खमंगवास सुटला आहे आणि छान भाजून झाले, काढून घेऊया आपण. मस्तपैकी कलर पण चेंज झाला आहे त्यांचा.
हे जायफळ थोडंसं फोडून चेचून मग त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. असं पूर्ण जायफळ फोडून टाकायचं. ही 2 किलो मिरची छानपैकी भाजून घेतलेली आहे. मग आपला छान मसाला पूर्णपणे भाजून तयार झालेला आहे. आता हा सगळे मसाला आणि मिरच्या कुटून काळा मसाला करून आणूया आपण. आता मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपला काळा मसाला तयार झालेला आहे. बघा किती छान काळा कलर आलेला आहे. एकदम झणझणीत असा छान काळा मसाला तयार झालेला आहे. सोलापुरी असतं झणझणीत काळा मसाला. तर तुम्ही पण हीच रेसिपी फॉलो करा आणि सेम हा मसाला तुम्ही असा तयार करू शकता. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा.